ठीक आहे, चला बघा ओझोनचा पार्ट टू. ठीक आहे, आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं, आपण डिस्कस केलं होतं की ओझोन काय आहे, ओझोनची लेअर कुठे असते, ठीक आहे, ट्रोपोस्फिअरमध्ये की ट्रॅटोस्फिअरमध्ये वगैरे वगैरे आपण बघितलं, आणि एंडिंगमध्ये आपण पोचलो होतो की ओझोन होल म्हणजे काय. ठीक आहे, बघा आता ओझोन होल म्हणजे काय, तुम्ही नेहमी ऐकलं असेल की ओझोनला होल पडलं, कुठे पडलं, साऊथ पोलवर वगैरे वगैरे ऐकलं. ठीक आहे, आता बघा ओझोनला होल पडणं म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, खूप लोक असा विचार करत असतील की ही एक ओझोनची लेअर आहे, याच्यावर सूर्याचे किरण पडतात, ओझोन होल म्हणजे बा इथे एखादं होल पडलं असेल. ठीक आहे, इथे एखादं होल पडलं असेल आणि याच्यातून आता अल्ट्राव्हायोलेट लाईट डायरेक्ट आतमध्ये येत असतील, याला लोक ओझोनचा होल म्हणत असतील. ठीक आहे, हा कन्सेप्ट खूप लोकांच्या डोक्यात असं असेल पण ऍक्च्युली असं नसते. ठीक आहे, बघा ऍक्च्युली काय असते. अच्छा, त्याच्या आधी तुम्ही ऐकलं असेल की डॉप्सन युनिट. ठीक आहे, ओझोन को मापने का जो युनिट होता आहे, ओझोनला आपण जेव्हा मोजतो त्याची जे थिकनेस आहे, त्याची जे जाडी आहे, ते कशात मोजतो आपण, तर ते मोजतो आपण डॉप्सन युनिटमध्ये. ठीक आहे, आपण त्याला मोजतो डॉप्सन युनिटमध्ये. ठीक आहे, आता हे डॉप्सन युनिट काय आहे, तर डॉप्सन युनिट आहे ओझोनची थिकनेस मोजण्याचं युनिट. ठीक आहे, आता डॉप्सन युनिट म्हणजे नेमकं काय, एक डॉप्सन युनिट म्हणजे काय होत असेल, दोन डॉप्सन युनिट म्हणजे काय असेल वगैरे वगैरे बघा. 100 डॉप्सन युनिट. ठीक आहे, 100 डॉप्सन युनिट म्हणजे होतात 1 मिलीमीटर. ठीक आहे, 100 डॉप्सन युनिट म्हणजे होतो 1 मिलीमीटर. ठीक आहे, आणि पेपरमध्ये जर विचारलं की आपल्या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे ओझोनची लेअर आहे, त्या ओझोनच्या लेअरची ॲव्हरेज थिकनेस किती आहे, सरासरी थिकनेस किती आहे, तर त्याची सरासरी थिकनेस जी आहे, ॲव्हरेज थिकनेस आहे, ती म्हणजे 300 डॉप्सन युनिट. ठीक आहे, 300 डॉप्सन युनिट. 300 डॉप्सन युनिट म्हणजे किती, तर ते फक्त आहे 3 मिलीमीटर. ठीक आहे, विचार करा एवढी कमी थिकनेस आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर ट्रॅटोस्फिअर ट्रोपोस्फिअर 15-20 किलोमीटरचं अंतर आहे, 15-20 किलोमीटरमध्ये ओझोन पसरलेलं आहे, तर आपण फक्त 3 mm का लिहिलं. ठीक आहे, तर हे डॉप्सन युनिटचा अर्थ असा आहे की हा जो ओझोन इतका सारा पसरलेला आहे, ठीक आहे, हे पृथ्वी आहे, पृथ्वीच्या वर ट्रोपोस्फिअर, त्याच्यावर तर स्ट्रॅटोस्फिअर, इथे जो ओझोन पसरलेला आहे, ह्या पूर्ण ओझोनला जर मी पकडलं आणि एका जागी जमा केलं, ठीक आहे, हा पूर्णच्या पूर्ण ओझोन मी पकडून एका जागी जर जमा केलं, त्याची लेअर बनवली, तर त्याची जी लेअर बनेल ते म्हणजे डॉप्सन युनिट. ठीक आहे, तर हा जो ओझोन इकडे तिकडे पूर्ण जो पसरलेला आहे, इक्वेटरवर कमी आहे, पोलवर जास्त आहे, ठीक आहे, ह्या सगळ्याचा जर मी सरासरी काढला, सगळ्यांना एका ठिकाणी जमा करून सरासरी काढला, तर तो सरासरी असेल 3 mm किंवा 300 डॉप्सन युनिट. ठीक आहे, पेपरमध्ये जर प्रश्न आला तर ऑप्शनमध्ये 3 mm नाही दिसणार, ऑप्शनमध्ये 300 डॉप्सन युनिटच दिसणार. ठीक आहे, क्लिअर आहे. चलो दुसरी गोष्ट आता बघा की ओझोनला होल पडणं म्हणजे काय. ठीक आहे, ओझोनला होल पडणं म्हणजे ओझोनची जे थिकनेस आहे, ओझोनची जे जाडी आहे, ते 200 डॉप्सन युनिट पेक्षा कमी होणं. ठीक आहे, 200 डॉप्सन युनिट पेक्षा कमी होणे. ठीक आहे, जेव्हा ओझोनची जाडी 200 डॉप्सन युनिट पेक्षा कमी झाली, म्हणजेच 2 mm पेक्षा कमी झाली, तेव्हा आपण असं कन्सिडर करू की ओझोनला होल पडलं. ठीक आहे, चलो इतका कन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे, बघा आता तर 200 डॉप्सन पेक्षा कमी होणं म्हणजे ओझोनला होल. आता हा जो ओझोनचा होल आहे, हा एक सायंटिस्ट होत्या, मारियाना नाव होतं त्यांचं, त्या दक्षिण ध्रुवावर रिसर्चसाठी गेल्या होत्या, साऊथ पोलवर. ठीक आहे, बघा ज्या एक सायंटिस्ट होत्या मारियाना, त्या गेल्या होत्या साऊथ पोलवर, दक्षिण ध्रुवावर रिसर्चच्या कामासाठी. ठीक आहे, कुठे गेल्या होत्या, साऊथ पोलवर. ठीक आहे, तर तिथे त्यांनी रिसर्च करता करता, एक्सपेरिमेंट करता करता, तिथे त्यांना लक्षात आलं की ओझोनची जी लेअर आहे ती डिप्लीट होत चालली, डिप्लीट होत चालली म्हणजे कमी कमी होत चालली. ठीक आहे, त्यांनी हे जे ऑब्झर्वेशन केलं होतं, तर त्यांनी हे ऑब्झर्वेशन केलं होतं 1974 मध्ये. ठीक आहे, तर 1974 ला ओझोनची जाडी 200 डॉप्सन पेक्षा कमी झाली असेल का, नाही, खूप वर्षापासून ते हळूहळू कमी होणं चालू झालं. ठीक आहे, मग आता यांना माहिती पडलं, यांनी यांच्या टीमला सांगितलं, त्यांच्या देशातले जे इन्स्टिट्यूट असतील त्यांच्याशी डिस्कस झालं वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर जागतिक पातळीवर डिस्कशन झालं आणि 1985 ला आपण पहिल्यांदा ऑफिशियली डिक्लेअर केलं. ठीक आहे, ऑफिशियली डिक्लेअर केलं की ओझोनला होल पडलं. ठीक आहे,
मग आता जर एक्झाम मध्ये प्रश्न आला की ओझोनला होल कधी पडला, ठीक आहे, ऑप्शन मध्ये असेल 1974 आधी, 1974 किंवा 85, तुम्हाला ऑप्शन मध्ये काय क्लिक करणार आहे, तुम्हाला ऑप्शन मध्ये क्लिक करणार आहे 1985. का बरं? कारण ह्या दिवशी ऑफिशियली आपण डिक्लेअर केलं, ठीक आहे, ज्या दिवशी ऑफिशियल डिक्लेअर केलं आपल्याला एक्झाम मध्ये ते क्लिक करणार आहे, ठीक आहे. तर ओझोनला होल कधी पडला, तो ओझोनला होल पडला 1985 ला, ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघा, 1985 ला तर आपल्याला आता ऑफिशियली डिक्लेअर केलं ओझोनची लेअर कमी कमी होत चालली आहे, ठीक आहे, 200 डॉप्सन पेक्षा कमी झाली, अजूनही कमी होऊ शकते, ठीक आहे. मग याच्यासाठी आपल्याला काही तर करावं लागेल. तर खूप साऱ्या देशांनी मिळून एक मीटिंग घेतली. ही जी मीटिंग झाली होती, ही मीटिंग झाली होती वेन्ना नावाच्या शहरामध्ये, ठीक आहे. ही जी मीटिंग झाली होती, ही मीटिंग झाली वेन्ना नावाच्या शहर मध्ये. हे जे शहर आहे, हे एक जो देश आहे ऑस्ट्रिया, ठीक आहे. मी ऑस्ट्रेलिया कांगारूवाला देश जो आहे त्याच्याबद्दल नाही बोलत आहे, मी बोलत आहे ऑस्ट्रिया. हिटलर जो होता, हिटलर ऑस्ट्रिया देशातला होता, ठीक आहे. हिटलर ऑस्ट्रियाचा होता, मग जर्मनीत गेला, पहिलं महायुद्ध लढला, दुसरं महायुद्ध लढला, वगैरे वगैरे, ठीक आहे. तर हा तो देश आहे ऑस्ट्रिया, याची जी कॅपिटल आहे, राजधानी आहे त्या वेन्ना, ठीक आहे. तर या वेन्नामध्ये त्याच वर्षी म्हणजे 1985 ला एक मीटिंग झाली, ज्याला म्हणतो आपण वेन्ना कन्व्हेन्शन, ठीक आहे, वेन्ना कन्व्हेन्शन. तर एक्झाम मध्ये विचारण्यालायक क्वेश्चन आहे, आयएमपी मार्क करून ठेवाल, वेन्ना कन्व्हेन्शन कधी झाला होता. तर वेन्ना कन्व्हेन्शन झाला होता 1985 ला, ठीक आहे. अच्छा, एक प्रश्न अजून लिहा, मोस्ट लिवेबल सिटी इन द वर्ल्ड, ठीक आहे, राहण्यासाठी सगळ्यात उत्तम शहर कधी जागतिक पातळीवर, तर कोणतं आहे, तर ते आहे वेन्ना, ठीक आहे. जर तुम्हाला वर्ल्ड लेवलवर विचारलं मोस्ट लिवेबल सिटी, तर ते कोणती आहे, वेन्ना. आणि जर इंडिया लेवलवर विचारलं तर मोस्ट लिवेबल सिटी इन द इंडिया, तर ते आहे हैदराबाद, ठीक आहे. एक्झाम मध्ये विचारण्यालायक क्वेश्चन आहे, ठीक आहे. मोस्ट लिवेबल सिटी इन द वर्ल्ड वेन्ना, मोस्ट लिवेबल सिटी इन द इंडिया, तर ती कोणती आहे, हैदराबाद. क्लिअर आहे, चलो ह्याला नोट करून ठेवाल, इम्पॉर्टंट आहे. वेन्ना कन्व्हेन्शन ही इम्पॉर्टंट आहे, याच्या 2 वर्षांनी अजून एक मीटिंग झाली, ती पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, लिहून देतो बघा. तर 1985 ला मीटिंग झाली, ही जी मीटिंग होती ही नॉन बाइंडिंग मीटिंग होती, ठीक आहे. ही नॉन बाइंडिंग मीटिंग होती. नॉन बाइंडिंग मीटिंग म्हणजे काय, तर एक फक्त डिस्कशनसाठी लोकांना बोलावलं. खूप साऱ्या देशातले मिनिस्टर वगैरे वगैरे सायंटिस्ट लोक एकत्र आले, बसले, ते तर डिस्कस झालं ओझोनची लेअर कमी होत चालली. मग डिस्कशनमध्ये असं निघालं की आपल्याला काहीतरी करावं लागेल, ठीक आहे, आपल्याला पोल्युशन कमी करावं लागेल. ओझोनला सगळ्यात जास्त हानी पोहोचवते क्लोरीन, तर आपल्याला CFC क्लोरोफ्लोरोकार्बन जो फायर एक्सटिंग्विशर मधून निघतो, सेव्हिंग क्रीम मधून निघतो, डिओ जो तुम्ही लावता त्याच्यातून निघतो, वगैरे वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रीज मधला जो गॅस असतो त्याच्यातून निघतो. तर आपल्याला ह्या सगळ्या प्रोडक्टला कमी करावं लागेल. हे सगळ्यांचं डिस्कशन झालं 1985 मध्ये, ठीक आहे. मग तिथं असं ठरलं की आजपासून आपण क्लोरीनचा जो यूज आहे, वापर आहे, तो आपण कमी करू, ठीक आहे. बरं, हे फक्त डिस्कशनमध्ये जस्ट ठरलं, ठीक आहे. आपण कोणत्या बॉन्ड पेपरवर लिहून नाही दिलं की आपण क्लोरीनचा वापर कमी करूच, म्हणजे जर आपण नाही केला तर आपल्याला पनिशमेंट भेटेल वगैरे, असं काही झालं नाही, ठीक आहे. हा नॉन बाइंडिंग अग्रीमेंट होता, ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर नॉन बाइंडिंग झाल्यानंतर याच्या 2 वर्षानंतर 1987 ला, ठीक आहे, 1987 ला एक शहर आहे ज्याचं नाव आहे मॉन्ट्रियल, ठीक आहे. मॉन्ट्रियल नावाच्या शहरामध्ये, आता हा मॉन्ट्रियल नावाचं शहर आहे हा कोणत्या देशात आहे, तर मॉन्ट्रियल आहे कॅनडामध्ये, ठीक आहे. मॉन्ट्रियल आहे कॅनडामध्ये. 1987 ला इथे एक मीटिंग झाली, त्याला म्हटलं जाते मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ठीक आहे. मोस्ट आयएमपी क्वेश्चन, ठीक आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी झाला, तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला होता 1987 ला, ठीक आहे. हा जो प्रोटोकॉल होता हा बाइंडिंग होता, ठीक आहे. हा बाइंडिंग होता. ह्या प्रोटोकॉलमध्ये 197 देशांनी सिग्नेचर केली होती, ठीक आहे. 197 देशांनी सिग्नेचर केली. आणि हा जो आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, आतापर्यंत एन्व्हायरमेंटसाठी जेवढेही प्रोटोकॉल झाले असतील, जेवढ्याही मीटिंग झाल्या असेल, त्याच्यातला सगळ्यात सक्सेसफुल जर कोणता असेल तर तो आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ठीक आहे. हा मोस्ट सक्सेसफुल प्रोटोकॉल आहे, ठीक आहे. मोस्ट सक्सेसफुल प्रोटोकॉल आहे. हा सक्सेसफुल आहे आपण कशावरून म्हणू शकतो, तर हा जो झाला 1987 ला हा इफेक्ट मध्ये आला 1989 पासून इफेक्टिव्ह झाला. आणि जेव्हा आपण 2015 ला चेक केलं, तर 2015 ला आपल्याला असं माहिती पडलं की ओझोनला जे हानी पोहोचवणारे
कंपोनंट आहे, गॅसेस आहे वगैरे, ह्या सगळ्यांचं 95% आपण कमी आणली. ठीक आहे, जर इथे 100% जर गॅस निघत असेल तर आपण आता 2015 पर्यंत फक्त 5% गॅस रिलीज करत आहोत, म्हणजे 95% आपण तो हानिकारक गॅस, कोणता, ओझोनला हानी पोहोचवणारा गॅस आपण कमी केला. याच्यामुळे हा मोस्ट सक्सेसफुल एन्व्हायरमेंट रिलेटेडचा प्रोटोकॉल आहे. क्लिअर आहे? चलो. अच्छा, 2017 एक गोष्ट अजून ऑब्झर्व केली की ओझोनची जी लेअर आहे त्याच्यामध्ये रिकव्हरी पण झाली. ठीक आहे, पार्शियल रिकव्हरी झाली, पार्शियल रिकव्हरी. ठीक आहे, तर ओझोन जी कमी होत चालली होती, आता ते ओझोनची लेअर आहे ती वाढत चालली. आणि जर हे असंच चालू राहिलं तर सायंटिस्ट लोकांना वाटते की 2070 पर्यंत फुल्ली रिकव्हर होऊन जाईल. ठीक आहे, आपली जी ओझोन लेअर आहे ती फुल्ली रिकव्हर होऊन जाईल 2070 पर्यंत. ठीक आहे, तर आपल्या एक्झामच्या हिशोबाने तुम्हाला एवढा मोठा डेटा लक्षात नाही ठेवणार आहे, एक्झामच्या हिशोबाने तुम्हाला लक्षात ठेवणं आहे वेन्ना कन्व्हेन्शन कधी झाला होता 1985 ला, ओझोनला होल कधी पडलं 1985 ला, त्याच्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी झाला, तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला 1987. ठीक आहे, आतापर्यंतचा मोस्ट सक्सेसफुल प्रोटोकॉल एन्व्हायरमेंटसाठीचा कोणता होता, तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आणि हा होता नॉन बाइंडिंग, हा होता बाइंडिंग. हे एक्झाममध्ये विचारतात बाइंडिंग कोणता होता, नॉन बाइंडिंग कोणता होता. ठीक आहे, तर हा नॉन बाइंडिंग आहे. नॉन बाइंडिंग म्हणजे फक्त आले, चर्चा केली, चालले गेले. बाइंडिंग म्हणजे काय, आले, चर्चा केली, निष्कर्ष निघाला आणि बॉन्ड पेपरवर लिहून दिलं की आम्ही आता क्लोरीनचा वापर कमी करू, नाही केला तर पनिशमेंट भेटेल. ठीक आहे, तर याला म्हणतात बाइंडिंग. ठीक आहे, चला, तर आतापर्यंत आपण बघितलं, आपण ओझोन काय आहे ते बघितलं, ओझोन होल काय आहे ते बघितलं, ओझोन होलच्या ओझोनच्या रिलेटेडच्या दोन मेनवाल्या ज्या मीटिंग्स होत्या, वेन्ना आणि मॉन्ट्रियल, ह्या दोन बघितल्या. ठीक आहे, बघा, त्याच्यानंतर स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सूर्याच्या किरणपासून काय काय निघते, तर मी तुम्हाला सांगितलं होतं सूर्याच्या किरणपासून निघते, बघा, सूर्याच्या किरणपासून निघतो अल्ट्राव्हायलेट लाईट, सूर्याच्या किरणपासून निघतो व्हिजिबल लाईट आणि सूर्याच्या किरणपासून निघतो इन्फ्रारेड लाईट. ठीक आहे, इन्फ्रारेड लाईट. आता बघा, सूर्याच्या किरणमध्ये जो इन्फ्रारेड लाईट असतो हा असतो जवळपास 90% आणि हे दोघं मिळून जवळपास बनतात 5%. ठीक आहे, हे दोघं बनतात 5%. आता तुम्ही म्हणाल, सर 90% हा, 5% हा, तर उरलेला 5% काय आहे, तर उरलेले 5% बाकीचे काही कंपोनंट आहे जे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. ठीक आहे, आपल्याला फक्त ह्या तीन गोष्टीशी डील करणं आहे. ठीक आहे, आता उरलेले जे 5 आहे, समजा ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, ही आपली पृथ्वी, पृथ्वीच्या वरची पहिली जी लेअर आहे ते म्हणजे असते ट्रोपोस्फियर, त्याच्यावरची जे लेअर आहे ते म्हणजे स्ट्रॅटोस्फियर, त्याच्यावरती जी लेअर येते ती लेअर असते मेझोस्फियर, त्याच्यावरती जी लेअर असते ती असते आयनोस्फियर आणि त्याच्याही वरती एक जे येते ती म्हणजे एक्झोस्फियर. ठीक आहे, इतक्या साऱ्या लेअर्स असतात. ठीक आहे, आता सूर्यापासून ज्या किरण निघतात, खूप साऱ्या किरण निघतात सूर्यापासून. ठीक आहे, त्याच्यापैकी काही प्रमाणात ज्या लेअर्स, काही प्रमाणात जे किरण आहेत त्या एक्झोस्फियरमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि समोर नाही पोचू शकत. ठीक आहे, तर ह्या लेअर समजा पोचल्या इथपर्यंत. ठीक आहे, काही काही जे किरण आहेत त्या इथंच थांबल्या, काही काही किरण इथंच थांबल्या, काही काही किरण आयनोस्फियरवर थांबतील. ठीक आहे, काही काही ज्या किरण आहेत त्या इथपर्यंत पोचल्या, याच्यामधल्याही काही इथपर्यंत पोचतील. ठीक आहे, तर ज्या स्ट्रॅटोस्फियरपर्यंत ज्या किरण पोचल्या, स्ट्रॅटोस्फियरच्याही समोर निघून जातील, तर स्ट्रॅटोस्फियरपर्यंत ज्या पोचणाऱ्या किरण आहेत त्या म्हणजे त्या किरणमध्ये अल्ट्राव्हायलेट आहे, व्हिजिबल आहे आणि इन्फ्रारेड आहे. ठीक आहे, चलो. अच्छा, तुम्ही जर उन्हामध्ये उभे राहिले तर तुम्हाला उन्हामध्ये तुम्हाला गरम अशी गरमी महसूस होते. ठीक आहे, उष्णता निर्माण होते, उष्णता तुम्हाला महसूस फील होते. ठीक आहे, उन्हात उभे राहिल्यावर तुम्हाला हीट फील होते. ती जी हीट असते, ती हीट असते ह्या इन्फ्रारेड लाईटमध्ये. ठीक आहे, जर प्रश्न विचारला की सूर्याच्या किरणमध्ये कोणत्या कंपोनंटमध्ये उष्णता असते, तर सूर्याच्या किरणमध्ये इन्फ्रारेड लाईटमध्ये उष्णता असते, इन्फ्रारेडमध्ये हीट असते. तुम्ही उन्हात उभं राहिल्यावर जे तुम्हाला गरमी होईल, ते गरमी, ते जे हीट आहे ते इन्फ्रारेडमधून आलेली आहे. ठीक आहे, चलो, विजिबल तर ठीक आहे. आता अल्ट्राव्हायलेट लाईट, अल्ट्राव्हायलेट लाईट असतात 3 प्रकारचे. ठीक आहे, अल्ट्राव्हायलेट ए, अल्ट्राव्हायलेट बी, अल्ट्राव्हायलेट सी. ठीक आहे, अल्ट्राव्हायलेट ए, अल्ट्राव्हायलेट बी, अल्ट्राव्हायलेट सी, याच्यामधला जो अल्ट्राव्हायलेट सी आहे हा आहे खूप हानिकारक. तर आपली जी ओझोनची लेअर आहे, समजा एवढ्यात ओझोनची लेअर आहे, ही ओझोनची लेअर अल्ट्राव्हायलेट सीला रोखून ठेवते आणि समोर नाही होते. ठीक आहे,
ओझोनची जी लेयर आहे अल्ट्रावायलेट सी ला इथे पकडून ठेवेल आणि अल्ट्रावायलेट ए आणि बी ला पृथ्वीपर्यंत पोहोचू देते, ठीक आहे। तर अल्ट्रावायलेट ए पृथ्वीपर्यंत आला, अल्ट्रावायलेट बी पृथ्वीपर्यंत आला। जर अल्ट्रावायलेट सी पण पृथ्वीपर्यंत आला असता तर काय झालं असतं? अल्ट्रावायलेट सी आपल्या स्किनवर पडला असता तर आपल्याला स्किन कॅन्सर होईल, झाडांवर पडला तर झाडामधलं क्लोरोफिल नष्ट होईल, ठीक आहे। क्लोरोफिल नष्ट झालं तर झाड अन्न नाही बनवतील, अन्न नाही बनवलं तर झाडही मरून जातील, ठीक आहे। पाण्यात जर पडला तर पाण्यातल्या ज्या मच्छा आहेत त्या अल्ट्रावायलेट सीमुळे मरून जातील, ठीक आहे। चल अच्छा, आता तुम्ही ऐकलं असेल की उन्हामध्ये उभं राहिल्यावर आपली त्वचा व्हिटॅमिन डी बनवते, ठीक आहे। तर ती कशी बनवत असेल? बघा, अल्ट्रावायलेट बी जो लाईट आहे हा लाईट आपल्या त्वचेमध्ये एक प्रोटीन आहे, त्या प्रोटीनचं नाव आहे HDHC, ठीक आहे। ह्या प्रोटीनवर जेव्हा अल्ट्रावायलेट बी बनेल तर ह्या प्रोटीनचं कन्वर्शन होईल, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होईल आणि इथे बनेल व्हिटॅमिन D3, ठीक आहे। व्हिटॅमिन D3 हे व्हिटॅमिन डीचा एक ऍक्टिव फॉर्म आहे, ठीक आहे। व्हिटॅमिन D3, तर व्हिटॅमिन डी किती प्रकारचे असतात? तर एक असतो व्हिटॅमिन D2, एक असतो व्हिटॅमिन D3, ठीक आहे। व्हिटॅमिन D2, D3 यांची नावं काय आहेत? तर व्हिटॅमिन डीचं नाव आहे अर्गो कॅल्सी फेरॉल, ठीक आहे। आणि व्हिटॅमिन D3चं नाव आहे चोल कॅल्सी फेरॉल, ठीक आहे। आणि व्हिटॅमिन डीला तुम्ही काय म्हणता? तर व्हिटॅमिन डीला तुम्ही म्हणता कॅल्सी फेरॉल, ठीक आहे। व्हिटॅमिन डी कॅल्सी फेरॉल, D2 अर्गो कॅल्सी फेरॉल आणि D3 चोल कॅल्सी फेरॉल, ठीक आहे। तर आपल्या स्किनवर कोणतं व्हिटॅमिन बनते? तर आपल्या स्किनवर व्हिटॅमिन डी बनते। एकदम डीपमध्ये विचारलं तर व्हिटॅमिन D3 बनते, क्लिअर आहे। चल आणि हा जो अल्ट्रावायलेट ए आहे हा जर आपल्या स्किनवर पडला, तुम्ही असं ऐकलं असेल ना की तुम्ही खूप जास्त वेळ जर उन्हात उभे राहिले तर तुमची स्किन डॅमेज होते, ठीक आहे। तर खूप वेळ उन्हात राहिल्यावर स्किन जे डॅमेज होते तर स्किनला डॅमेज कोण करेल? तर हा जो आहे अल्ट्रावायलेट ए खूप वेळ उन्हात राहिल्याने हा तुमच्या स्किनला डॅमेज करेल। हा मॅलॅलिन नावाच्या प्रोटीनला ऍक्टिवेट करेल, तुम्ही काळे पडाल, ठीक आहे। तुमची स्किनवर जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात ते व्हिटॅमिन आपला अल्ट्रावायलेट एमुळे येतात, ठीक आहे, क्लिअर आहे। चला इथे आपला अच्छा एक लिहून घ्या, ट्रोपोस्पियर आणि ट्रेटोस्पियर, ठीक आहे। एक आहे ट्रोपोस्पियर आणि एक आहे ट्रेटोस्पियर, यांची उंची किती आहे? किती वर गेल्यावर आपल्याला सापडतात हे प्रश्न विचारतात, ठीक आहे। जर आपण पोलवर गेलो ध्रुवावर तर 9 किलोमीटरवर आपल्याला ट्रोपोस्पियर भेटेल, ठीक आहे। ट्रेटोस्पियर आपल्याला 18 किलोमीटरवर भेटेल, ठीक आहे। सॉरी, ट्रोपोस्फिअर जर आपण पोलवर गेलो तर 9 किलोमीटर भेटेल आणि इक्वेटरवर जर आपण गेलो तर इक्वेटरवर 18 किलोमीटर उंच गेल्यावर ट्रोपोस्फिअर भेटते, ठीक आहे। ट्रॅटोस्फिअर जर तुम्ही पोलवर जाल तर पोलवर गेल्यावर जवळपास तुम्हाला 30 किलोमीटर वरती जावं लागेल तेव्हा तुम्हाला ट्रोपोस्फिअर भेटेल, ठीक आहे। आणि जर तुम्ही इक्वेटर 0 डिग्री लाईनवर जाल तर तुम्हाला जवळपास 50 किलोमीटर उंचीवर जावं लागेल तेव्हा कुठे तुम्हाला ट्रॅटोस्फिअर भेटेल। ट्रोपोस्फिअर ध्रुवावर गेले तर 9 किलोमीटर आहे, इक्वेटरवर गेल्यावर 18 किलोमीटर, ट्रॅटोस्फिअर पोलवर 30 आणि इक्वेटरवर 50 किलोमीटर। तर हे व्हॅरिएशन का बरं येतात? तर टेम्परेचर डेन्सिटीमध्ये व्हॅरिएशन असतात त्याच्यामुळे याच्यात व्हॅरिएशन येतात। आणि हे पण जे आकडे आहे हे आकडे फिक्स नाही आहे, हे आकडे सीझन वाईज चेंज होत जातात, ठीक आहे। तर याचा आपण ॲव्हरेज काढून हे आकडे तुम्ही पुस्तकात वाचाल, नेटवर वाचाल तर तुम्हाला हे आकडे दिसतात। तर हे ॲव्हरेज आकडे आहेत, ठीक आहे। हे प्रत्येक महिन्याला सीझनला चेंज होत जातात किंवा दरवर्षी हे कमी किंवा जास्त होत जातात, ठीक आहे। चलो, इथे आपला ओझोनचा टॉपिक कम्प्लीट झाला।